दिसतात. शहरी भागातल्या लोकांच्या करता वळीत काढला आणि ग्रामीण भागातल्या लोकांना समजण्याच्या करता भाग काढला. मी काही वेगळं बोललेलो नाही. मी असलं टकारण पिटारण नामकन तमकन अशा पद्धतीची जी काही भाषा जी वापरण्यात आलेली की जे महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र ते कधी ऍक्सेप्ट करणार नाही हेही आपण लक्षात घ्या. पवार साहेबांनी आमच्या सगळ्या जिल्ह्यामधला ऐकून घेतलेला आहे आणि सगळ्यांचा ऐकून घेतल्यानंतर पवार साहेब त्यांना जे अंतिम वाटेल तो निर्णय घेतात आणि तो निर्णय म्हणजे पक्षाला पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतात. पक्षाचं सर्वोच्च ठिकाणी बसलेलं पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल त्याबद्दलच्या प्रचाराची यंत्रणा आम्ही सगळीकडे नाही. एक तुम्ही एक पाहिलं का ते त्यांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय सांगितलं की जर उद्या शिवेंद्र राजेंवर कोणी अन्याय केला तर मी शिवेंद्र बाजूच्या शिवेंद्र बाबाच्या बाजूने हे विसरला वाटतं तुम्ही विसर हे तुम्हाला लक्षात आलं. त्याच्यामुळं ते आपल्याला माहिती आहे आपल्याला आपल्या जवळच आहे काय कोल्हापूर आणि मध्ये थोडस चांगले झाले की आपलं चालतात. त्याच्यामुळं काय ते नाही त्याच्यामध्ये दारूबंदीचा विषय तुम्ही काढला हो हे सरकारमध्ये मंत्रीच सांगतात की आम्ही घरपोच दारू. निव्वळ बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर हा पक्ष त्या ठिकाणी चाललेला आहे. मी अनेकदा त्या पक्षाचे अनेक खासदार मला भेटतात किंवा चर्चा होते भेटतात म्हणजे ते आपण भेटत नाही परंतु कधी मिटिंग मध्ये भेटले तरी ते तुलना करतात की बाबा बाळासाहेबांचे विचार कुठं आताचारीचे विचार कुठं हा आता त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. माझी भूमिका मांडल्यानंतर ती भूमिका किती त्यांना झोंबली हे अग्रलेखावरूनच त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं आणि कुणाला गटार बिटार म्हणून तुम्हाला एक मराठीत म्हण आहे कावळ्याच्या शापाने गुरं म्हणत नसतात ती म्हण तर माहिती ना त्याच्यावर कावळ्याच्या शापाने काही होत नसतं अशाला फार काही महत्व देण्याचं कारण नाही. आणि सुरुवातीला सांगितलं विनाशकालीन विपरीत बुद्धी ज्यावेळेस आपण वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीनं करत नाही त्यावेळेस अशा प्रकारची भाषा ही काहींना वापरावी लागती ती आज त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून